मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत शहरातील वार्ड नंबर 10 मधील अनेक रस्ते खराब झाले असून या रस्त्याकडे खुद्द नगराध्यक्षांच्या प्रभागात असा हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून या रस्त्याकडे कोणच अधिकारी बनण्यासाठी तयार नाहीत। जत शहरातील नगराध्यक्ष शुभांगी बणनवार यांच्या घराच्या मागील बाजूच्या आदर्श नगर कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याची अवस्था खराब झाली आहे। तर प्रभाग क्रमांक 10 मधीलच अनेक रस्त्याची अवस्था बिकट झाली असून या रस्त्याकडे खुद्द नगराध्यक्ष यांनी दुर्लक्ष केलं आहे। याबरोबरच जत शहरात अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले असून याकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे। विविध विकास कामे केल्याचा डांगोरा पिटत आहेत। लाखो रुपयांचा निधी खर्च केल्याचे दाखवतात मात्र प्रत्यक्षात अनेक रस्ते खराब झाल्याचे दिसून येत आहे। प्रभाग क्रमांक 10 मधील खुद्द नगराध्यक्ष शुभांगी बणनवार यांच्या प्रभागातच रस्त्याची अवस्था असेल तर शहरातील अन्य ठिकाणचे रस्ते विचारताच कामाने अशी अवस्था झाली आहे। तर पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली असून जाणी येणे सुद्धा नागरिकांना अडचणीची झाली आहे। नगर परिषद मध्ये सत्ताधारी कोण व विरोधी पक्ष कोण हेच समजेनासे झाले आहे। यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला तोंड द्यावं लागत आहे। याबरोबरच अनेक प्रभागात पावसाळ्यात मुरूम टाकण्याची प्रक्रिया सुरू असताना देखील या रस्त्यावर मुरूम टाकले जात नाही मात्र काही ठिकाणी एकच कामे अनेक वेळा केली जात असल्याचे दिसून येत आहे। तर काही रस्त्यावर जाणून बुजून रस्ते तसेच ठेवण्यात येत आहेत। केवळ निवडणुकीपुरते आश्वासन देऊन तुमच्या परिसराचे रस्ते स्वच्छ व सुंदर करू असे आश्वासन दिले जाते मात्र नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। याकडे सत्ताधारी लक्ष देतील काय असा सवाल केला जात आहे। बिग टू न्यूज साठी जत प्रतिनिधी। नमस्कार, मी अखिल नगारजी रासप अल्पसंख्यक महाआघाडी जिल्हा अध्यक्ष। हा वार्ड क्रमांक 10 आहे। इथं नगरसेविका नगराध्यक्ष म्हणून आहेत बणनवार मॅडम आणि इथं एक नगराध्यक्ष आहे कांबळे काळे। त्यांना अनेक वेळा प्रस्ताव देऊन सांगून भेटून ह्या रस्त्याची दुरुस्ती करायला सांगितली होती। गेल्या टायमाला रस्ते गटारी केलेले होते, ह्या गटारीची अशी अवस्था करून टाकली की इथून पाणीही जात नाही। एका इथं मध्ये पाणी साठला जातो आणि हा गटारीचं पाणी पावसाच्या टायमाला बाहेर पडतो। बाहेर पडून तिथे रस्त्यावर सगळे पाण्याची पाणी थांबतं आहे आणि पाणी थांबत असताना लोकांना नागरिकांना भरपूर अडचण होते जाता येता। त्यामुळं अनेक वेळा मॅडमला आणि काळे यांना आम्ही सूचना दिली, सांगितलं की बाबा हा रस्ता मुरमीकरण तर करून घ्यावा। इकडचा एकदम खड्डे पडलेले आहेत, अगर तुम्ही बघितला तर हा पूर्ण तिथं लोकांना बिलकुल म्हणजे वाहनांना जाणं येणे या का नागरिकांना जाता येता बिलकुल येत नाही। पाऊस पडला ना तर पाणी बिलकुल थांबते।